श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र प्रतापानंद गोगावले लिखित अध्याय 47. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. नामधारक म्हणे सिद्धा. गाणगापुरी होते गुरु. दीपावली सण आला थोरू. लागले शिष्य पाचारू. यावे आपुल्या घरी शिष्य सात बोलाविती. असे तयाची अतिप्रीती सातही गुरुसी विनविती. यावे आपुल्या गृहाप्रती समस्त जोडीती करासी. विदुरा घरी कृष्ण जाई भक्तीसी. कौरव राज मंदिरासी न जाई भक्तवत्सलम. श्री गुरु वदती सातही जनांसी. येऊ आम्ही तुमचे गृहासी. नका करू चिंता मानसी. निघाले गेले सातही भक्त गावातील भक्त म्हणती. कर जोडूनी विनविती विताती. सोडूनी आम्हा स्वामी जाती. कैसे काय करावे गुरुंनी अष्टरूप धारण केले. गावी सातांच्याही गेले. गाणगापुरीही होते राहिले. महिमा ऐसा स्वामींचा. आठी स्थानी पूजा घेतली. ऐसी झाली ऐसी दीपावली. शिष्यात भांडणे होऊ लागली. वदती माझे गुरु गृही गुरुमूर्ती. ग्रामस्थ मिथ्या म्हणती. गुरु येथेची असती. गुरु तयासी वदती. सर्वांठाई आमुची वसती. तुची विश्व व्यापक अससी. तव महिमा न कळे कोणासी. धरिले आता चरणासी. तुझी आम्हा तारीसी. इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंद गोगावले लिखित गोगावले विरचिते सार्थ सारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतौर श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूप धारणम नाम सप्त चत्वारिशत्तमोध्याय ओवी संख्या 830. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. मी अश्विनी निशांत गोटे. प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरुभक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही, परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत. आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे. किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात, त्यांच्याकडे पोथी नाही आहे, परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत. तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील वाचन किंवा पारायण करू शकता. त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व. हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी. तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील, वाचायचे असतील, ऐकायचे असतील, तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी हे देखील बघू शकता. किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर ती सुद्धा तिथे आहे अवेलेबल. त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्टबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा आणि पुढचे अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.